येऊया हैदराबादच्या टॉप परफॉर्मन्स कडे. मला वाटतं बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा मी जाईल राहुल कडे, कारण राहुल त्रिपाठी ज्या पद्धतीने बॅटिंग त्याला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि हा असा प्लेअर आहे त्याला सुरुवात केल्यानंतर तो थांबत नाही, कारण तो कॉन्फिडन्स तो असा उशीखाली घेऊन झोपतो, दुसऱ्या दिवशी मॅच लागताना परत काढून खिशात ठेवून त्याच कॉन्फिडन्सनी बॅटिंग करायला येतो. त्यामुळे जबरदस्त फॉर्मात आहे आणि हा पोरगा रन्स करणार ह्याच्याबद्दल वादच नाही. अगोदरच ज्यावेळेस त्याचं ऑप्शन झालं मला मेसेज त्याला टाकला होता की कॉन्ग्रॅच्युलेशन्स, त्यावेळेस मी त्याला मेसेज टाकला होता की वी एक्सपेक्ट कपल ऑफ हंड्रेड्स फ्रॉम यू. तो म्हटला येस भैया डेफिनेटली. त्यामुळे एखादी 100 तर नक्कीच बघायला आवडेल याच्याकडनं. त्यानंतर बॉलिंगमध्ये म्हणशील तर मी जाईन शेफर्ट करे, कारण चांगला टाकतोय, 2 विकेट पण काढल्या, चांगल्या लईत आणि जोरात टाकतोय, शोल्डरचा उपयोग करतोय. फक्त आता विषय असा होणार आहे जशा जशा मुंबईला मॅचेस वाढणार आहेत तसं तसं गवत जे वरचं आहे ते कट होणार आहे, ड्राय होणार आहे, जळणार आहे, त्यामुळे माती जशी ओपन होईल मग तिथे स्पिनर्स आणखीन दंगा करतील. पण अजून 1-2 मॅचेस व्हायला पाहिजेत त्या विकेट्सवरती मग, पण शेफर्ड आज चांगले टाकेल असं मला वाटतं. ऑलराऊंडर म्हणशील तर मी वॉशिंग्टन सुंदरकडे जाईन, कारण दुसरा पर्याय मला या संघामध्ये सापडत नाही आहे, त्याच्याकडनंच अपेक्षा ते आहेत आणि त्यांनी पूर्ण कराव्या असं मला वाटतंय. आता याच्यानंतर येऊ यात प्रेडिक्शन स्कोरकडे. काय प्रेडिक्टेड आज तुझा स्कोर असेल? 170-180 व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. 170-180 एवढंच शक्यता वाटते आणि जर तुम्ही 160 जरी पार केला तरी विनिंग टोटल असू शकते असं सुद्धा देखील वाटतं, त्यामुळे 170-180 इथपर्यंत आज जायची शक्यता आहे.